राष्ट्रीय कांग्रेस पार्टी हिंगन घाट ने शहर के संविधान चौक व सरकारी दवाखाना चौक पर राष्ट्रीय राजमार्ग पर स्थायी समाधान की योजना बनाने के संबंध में अतुल वांदिरे महासचिव राष्ट्रवादी कांग्रेस के नेतृत्व में अनुमंडल अधिकारी को ज्ञापन दिया। राष्ट्रीय महामार्ग 44 शहर से गुजरता है और पिछले कुछ दिनों से इस हाईवे पर जानलेवा हादसे हो रहे हैं। राष्ट्रीय महामार्ग पर संविधान चौक और सरकारी अस्पताल चौक पर कोई भी डिवाइडर या स्पीड ब्रेकर नहीं है, इसलिए राष्ट्रीय महामार्ग पर वाहन तेज गति से दौड़ते हैं। ऐसे में शहरवासियों के सामने सवाल खड़ा हो गया है कि सड़क कैसे पार करें। यदि आप सड़क पार कर रहे हैं तो आप कभी भी नहीं कर पाएंगे, क्योंकि एक तेज रफ्तार वाहन आपको कब टक्कर मार दे इस बात की जानकारी आपको भी नहीं होगी। इस राष्ट्रीय महामार्ग पर पिछले कई दिनों से हादसों का सिलसिला लगातार जारी है। हाल ही में हुए इस हादसे में 26 से 17 साल के बीच के दो लड़कों की दुर्भाग्यपूर्ण घटना में मौत हो गई। राष्ट्रीय महामार्ग पर लगातार हो रहे हादसों को देखते हुए एक ज्ञापन के माध्यम से स्थायी समाधान योजना की मांग की गई है। इन मामलों को गंभीरता से लिया जाए और 7 दिनों के भीतर कार्रवाई की जाए, अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रीय महामार्ग पर उतर आएगी, हाईवे पर धरना प्रदर्शन करके जाम कर दिया जाएगा और पूरी जिम्मेदारी सरकार एवं प्रशासन को होगी, इस प्रकार का निवेदन दिया गया। इस वक्त प्रलय तेलंग, अमोल बोरकर सहित राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। महामार्ग नागपूर टू हैदराबाद जो हायवे गेलेला आहे, त्या हायवेवर हिंगणघाट शहरात दोन मोठ्या प्रमाणात जो चौक बनलेले आहे, एक आहे संविधान चौक, एक आहे सरकारी दवाखाना चौक, त्या दोन्ही चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे। आता 4 दिवसाअगोदर दोन तरुण मुलांचा, 17 ते 18 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांचा, एज्युकेटेड मुलं होते, एज्युकेशन करत होते, त्या दोन मुलांचा संविधान चौकात अपघात झाला आणि जागेवर ते मृत्यू झाले। यांच्याबद्दल वारंवार आम्ही लोक निवेदनं देतो, आम्ही मागणी करतो की ते संविधान चौक आणि सरकारी दवाखाना चौकात तिथं कंटिन्यू डिवायडर करा आणि त्या समोरच्या ब्रिजला तुम्ही अटॅच करा, ते एकही अपघात होणार नाही। पण नॅशनल हायवे हे डिपार्टमेंट दुर्लक्ष करत आहे या गोष्टीकडं। आमची एकच मागणी आहे की नॅशनल हायवेचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहे, जे डिपार्टमेंट आहे, याच्यावर हे जे लोक जे अपघात झालेला आहे याच्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा नॅशनल हायवेवर। यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आज आम्ही उपविभागीय अधिकारी याच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे। 7 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे, कारण की तिथं 10 लोकांच्या वर्त अपघात झालेले आहे। एक वर्षा अगोदर आमचे मित्र दीपा सिंग भादा, त्याच्या अगोदर एक लेडीज शिक्षकाची महिला म्हणजे शिक्षकांची पत्नी, त्यांच्यासुद्धा तिथं अपघात झालेला आहे। असे अनेक लोकांचे अपघात त्या भागात झालेले आहे आणि अनेक लोकांची मृत्यू झालेले अपघात झाल्यानंतर हे चौक डेंजर पद्धतीनं बनलेले आहे। आणि हे लोक जे नॅशनल हायवे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहे, नॅशनल हायवे जे डिपार्टमेंट आहे, हे या विषयाकडं दुर्लक्ष करत आहे। आज ज्याच्या घरचा माणूस जो अपघात होतो आणि तो मृत्यू होतो, तर त्याच्या घरच्या व्यक्तींना माहीत आहे का त्यांच्या घरची किती वाईट परिस्थिती राहते। अशा परिस्थिती, वाईट परिस्थिती येऊन बी हे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवेदन देण्यात आलेलं आहे। जर आमच्या निवेदनाकडे जर 7 दिवसाच्या आज जर तुम्ही याच्याकडे जर लक्ष दिला घेत आलेलं नाही, तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनूरकर की रिपोर्ट।